नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे खरीपातील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मिळणार बारा कोटी रुपये खरीप दोन हजार बावीसमध्ये सततचा पडणारा अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे होय मित्रांनो नुकसानबाधित पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा देण्यासाठी विमा कंपन्यासोबत सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून त्या त्या मंडळातील विमा कंपन्यांद्वारे नुकसानीची भरपाई साठी प्रयत्न सुरू आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसानीची भरपाई मिळणार आहे सध्या आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची अपडेट आली आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार बावीसमधील पीक नुकसान भरपाईपोटी भारतीय कृषी विमा कंपनीने आजवर तीनशे चाळीस कोटी रुपयाचे वितरण केले आहे नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या परंतु पंचनामे न झालेल्या एकवीस हजार चारशे शेतकऱ्यांना जवळपास बारा कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी शुक्रवारी दिली सततचा पाऊस अतिवृष्टी व कीड प्रादुर्भावाने खरीप दोन हजार बावीस मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते नुकसानीच्या पूर्वसूचना देऊनही विमा कंपन्याने जिल्ह्यातील एकवीस हजार चारशे शेतकऱ्यांना पंचनामे केले नव्हते त्यामुळे आमदार पाटील साहेबांनी विमा कंपन्यांचा चांगलाच पाठपुरावा केल्यामुळे त्यांना आता यश आले आहे त्यानुसार जवळपास बारा कोटी रुपये इतकी नुकसान भरपाईची निधी मंजूर झाली असून ती पुढील आठवड्यामध्ये वितरित होणार आहे अशा प्रकारची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे यासोबत आता सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे अशी अपडेट येत आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर कृपया करून आता सबस्क्राईब करा धन्यवाद